माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. वर्ग 5वा विषय परिसर अभ्यास भाग 2 आणि घटक आहेत 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवारीचे 3 गट शोधा व ते संबंधित घटकांपुढे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे दगडांची हत्यारे रिकामी जागा युग. तर दगडांची हत्यारे अश्मयुग. त्यानंतर तांब्याची हत्यारे व इतर वस्तू रिकामी जागा युग. तर तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग. त्यानंतर लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू रिकामी जागा युग. तर लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू लोहयुग. प्रश्न दुसरा आहे, पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे 1 तांबे, 2 सोने आणि 3 लोखंड. तर सुरुवातीला आहे सोने, नंतर तांबे आणि नंतर लोखंड. दुसरा प्रश्न आहे ताम्रयुग, त्यामध्ये 2 लोहयुग, अश्मयुग. तर उत्तर आहे सुरुवातीला येईल अश्मयुग, नंतर ताम्रयुग आणि नंतर लोहयुग. प्रश्न तिसरा आहे पुढील घटनांचे परिणाम लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे तांबे या धातूचा शोध. तर तांबे या धातूचा शोध ताम्रयुगाचा काळ हा नवनव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता. तांब्यापासून हत्यारे व अवजारे बनवता येणे शक्य झाले. याच काळात अत्यंत महत्त्वाचा शोध लागला, तो म्हणजे चाक. तांब्याच्या शोधानंतर बरीच प्रगती झाली. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे चाकाचा शोध. चाकाचा शोध लागल्यानंतर भांडी चाकावर घडविल्या जाऊ लागली व त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले. या काळात सुबक आकारांची आणि सुंदर नक्षीची रंगीत भांडी घडवली जाऊ लागली. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे लिपीचे ज्ञान. व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी, वापरात असलेल्या सांकेतिक खुणा आणि चिन्हे यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. त्यांच्यावर संस्करण केले गेले. अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली. त्यानंतर प्रश्न 4 आहे टिपा लिहा. धातूचा वापर. अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी नावे कालखंडांना दिली गेली. त्यामुळे सर्वसाधारणपणे अशी समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू होय. प्रत्यक्षात मात्र सोने हा सर्वप्रथम वापरात आलेला धातू आहे. परंतु सोने हा धातू अवजारे व हत्यारे बनवण्यास उपयुक्त नव्हता, त्यामुळे तांबे ह्या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊ लागला.
त्यानंतर प्रश्न दुसरा आहे नागरी समाज व्यवस्था. नागरी संस्कृतीचा पाया नवाश्म युगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले व यातून नागरी समाज व्यवस्था निर्माण झाली. नगरांमध्ये भव्य मंदिरे उभारली गेली व त्याची शासन व्यवस्था अधिकार मंदिराच्या प्रमुखाच्या हाती सोपवली गेली. पुढे मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद एकाच व्यक्तीकडे गेले. त्यानंतर उपक्रम आहेत, तुमच्या घरातील विविध वस्तूंची यादी तयार करा आणि त्या कशापासून बनलेल्या आहेत ते लिहा.